नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे डबल ओ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीशी आज आपण सामान्य ज्ञान जी के जे विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर्सशी आणि आय एम पी क्वेश्चन आहे आणि पेपराला जाता आता हा एकदा व्हिडिओ बघून जा। आणि विद्यार्थी मित्रांनो, भाग 6 हा आजचे काही प्रश्न घेणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। आरोग्य विभाग भरतीशी कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ असल्यास ते तुमच्याकडून मिस होता कामा नये। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 201। खालीलपैकी कोणता सुपर कॉम्प्युटर जगातील सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर मानला जातो? बघू शकता खालीलपैकी असा कोणता कॉम्प्युटर आहे जे की जगातील सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर आहे? प्रम सिद्धी कॉम्प्युटर, फुगाकू कॉम्प्युटर, समोटर कॉम्प्युटर की स्पुटनिक कॉम्प्युटर? बघू शकता जगातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली कॉम्प्युटर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 201 ऑप्शन क्रमांक ब। ऑप्शन क्रमांक ब, फुगाकू जो सुपर फास्ट कॉम्प्युटर आहे विद्यार्थी आणि शक्तिशाली पण आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 202। कोरोना व्हायरसला कोणत्या राज्याने राज्य आपत्ती म्हणून घोषित केले? आय एम पी प्रश्न आणि करंट रिलेटेड प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की आरोग्य एक्झामला विचारले जाणारे क्वेश्चन आहे विद्यार्थी आजच्या व्हिडिओमधले। तसेच तुम्हाला मराठी व्याकरण व सामान्य जी केचे असे मी व्हिडिओ टाकलेले आहे यूट्यूबला, ते तुम्ही बघितले नसेल ते पण बघून घ्या। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पेपर संचय 2019 जे काही पेपर झाले होते त्याबाबतचे ते व्हिडिओ टाकण्यात आलेले आहे, ते तुम्ही बघितले नसेल ते पण बघून घ्या। आणि हे करंट अफेअर्सशी व्हिडिओ काही बनलेले आहे जे की आजचा भाग विद्यार्थ्यांना 6 आहे, आपल्याला असे 6 भाग बनलेले आहे ते तुम्ही बघितले ते पण बघून घ्या। बघू शकता कोरोना व्हायरसला कोणत्या राज्याने आपत्ती म्हणून घोषित केले? आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ की दिल्ली? कोरोना व्हायरसला कोणत्या राज्याने राज्य आपत्ती म्हणून घोषित केले? प्रश्न 202 ऑप्शन क्रमांक सी, केरळ। कोणत्या राज्याने विद्यार्थी मित्रांनो आपत्ती म्हणून घोषित केले कोरोना व्हायरसला? केरळ या राज्याने। त्यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 203। महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे नवीन नियुक्त सचिव कोण आहे? महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे नवनियुक्त सचिव कोण आहेत? प्रवीण गेडाम, डॉक्टर राजेंद्र भोसले, कस्तुभ दिवेगोवारकर, तसेच तुकाराम मुंडे? कोण आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे नवनियुक्त सचिव? प्रश्न 203 ऑप्शन क्रमांक डी, द तुकाराम मुंडे, जे की विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे नवनियुक्त सचिव तुकाराम मुंडे आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न 204। घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? विद्यार्थी मित्रांनो बघू शकता क्वेश्चन कसा आहे आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप हेल्पफुल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? 356, 358, 360 की 352? घटनेतील कोणत्या कलमानुसार आणीबाणी लागू करता येते? प्रश्न 204 ऑप्शन क्रमांक सी, 360 विद्यार्थी मित्रांनो आणीबाणी करता येते। घटनेतील 360 या कलमानुसार आणीबाणी लागू करता येते। त्याचनुसार विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आतापर्यंत एकही आणीबाणी लागलेली नाही, 360 कलम लागलेली नाही। यानंतरचा प्रश्न बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 205। रिकामी जागा यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? रिकामी जागा यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो? जगदीश चंद्र बोस,
डॉक्टर हडसन, सी व्ही रमन, डॉक्टर विक्रम साराभाई। कोणाच्या जन्मदिनी विद्यार्थी मित्रांनो विज्ञान दिन साजरा केला जातो? प्रश्न 205, ऑप्शन क्रमांक सी म्हणजे क, सी व्ही रमन यांच्या जन्मदिनी विद्यार्थी मित्रांनो भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो, सी व्ही रमन। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 206, IPL 2020 मध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळालेली होती? IMP प्रश्न आहे आणि करंट रिलेटेड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागमध्ये 100% ठेवलेले आहेच, म्हणजे येणारच आहे। IPL 2020 मध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळालेली होती? रोहित शर्मा, KL राहुल, क्रिस गेल, महेंद्रसिंग धोनी। ऑरेंज कॅप 2020 मध्ये कोणाला मिळाली होती विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न 206, ऑप्शन क्रमांक बी म्हणजे ब, KL राऊत यांना IPL मध्ये 2020 मध्ये ऑरेंज कॅप मिळालेली आहे, KL राहुल। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 207, द प्रोसिडेन्शियल इयर्स हे पुस्तक खालीपैकी कोणाचे आहे? द प्रोसिडेन्शियल इयर्स हे पुस्तक खालीपैकी कोणाचे आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, प्रणव मुखर्जी, रामनाथ गोविंद की डॉक्टर मनमोहन सिंग। प्रश्न 207, ऑप्शन क्रमांक बी, प्रणव मुखर्जी। प्रणव मुखर्जी यांचे हे पुस्तक आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 208, कोरोना या रोगावर भारतात बायोटेकने कोणती लस तयार करण्यात आली आहे? कोविडशील्ड, कोवॅक्सिन की फायझर की यापैकी नाही। कोणती लस बायोटेकने तयार करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो? कोविडशील्ड, कोवॅक्सिन की फायझर की यापैकी नाही। प्रश्न 208, ऑप्शन क्रमांक ब, कोवॅक्सिन विद्यार्थी मित्रांनो, जे की बायोटेकने ही लस तयार करण्यात आलेली आहे, कोवॅक्सिन। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 209, 94वे मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? बघू शकता, 94वे मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? नागपूर, मुंबई, पुणे की नाशिक। 94वे मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? प्रश्न 209, ऑप्शन क्रमांक सी म्हणजे क, पुणे इथे। मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 94वे पुणे इथे विद्यार्थी मित्रांनो। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। प्रश्न 210, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनात भारतीय वंशाचे किती व्यक्ती आहेत? IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनात भारतीय वंशाचे किती व्यक्ती आहे? 20 व्यक्ती, 21 व्यक्ती, 22 व्यक्ती की 25 व्यक्ती? जो बायडनच्या प्रशासनाखाली भारतातील किती वंशाचे व्यक्ती आहे? प्रश्न 210, ऑप्शन क्रमांक ए, 20 व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो। जो बायडन यांच्या प्रशासनाखाली भारताचे 20 वंशाचे व्यक्ती आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 211, भारतीय 200 रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे? यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात की कशाचे चित्र असणार आहे 200च्या नोटीवर। भारतीय 200 रुपयांच्या नोटीवर कशाचे चित्र आहे? वेरूळचे लेणे, हम्पी रथ की सांची स्तूप की लाल किल्ला? 200 रुपयाच्या नोटीवर कशाचे चित्र आहे? प्रश्न 211, ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो क, सांची स्तूप, जे की 200 रुपयांच्या नोटीवर आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो 500च्या नोटीवर लाल किल्ला आहे आणि मला 100च्या नोटीवर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगता की 100च्या नोटीवर कशाचे चित्र आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 212, खालीलपैकी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण? खालीलपैकी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण? अनिल परब, संजय राठोड, आदित्य ठाकरे की विश्वजीत कदम? महाराष्ट्रातील पर्यावरण मंत्री कोण आहे? प्रश्न 212, ऑप्शन क्रमांक सी म्हणजे क, आदित्य ठाकरे, जे की महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 213,
महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहे? रामराजे निंबाळकर, नीलम गोरे, प्रवीण दरेकर, नाना पटोले। कोण आहे विद्यार्थी मित्रांनो विधान परिषदेचे उपाध्यक्ष? प्रश्न 213 ऑप्शन क्रमांक बी म्हणजे ब, नीलम गोरे। विद्यार्थी मित्रांनो जे की विधान परिषदे उपाध्यक्ष नीलम गोरे आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 214। एशियन डेव्हलपमेंट बँक ADB चे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहेत? एशियन डेव्हलपमेंट बँक चे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया की थायलंड? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एशियन डेव्हलपमेंट बँक चे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? प्रश्न 214 ऑप्शन क्रमांक बी, फिलिपाईन्स। विद्यार्थी मित्रांनो की एशियन डेव्हलपमेंट बँक चे मुख्यालय फिलिपाईन्स इथे आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 215। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ची स्थापना केव्हा झाली? 1944, 1945, 1955 की 1959? IMF ची स्थापना केव्हा झाली विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न 215 ऑप्शन क्रमांक ब, 1945 साली राष्ट्रीय नाणेनिधी ची स्थापना विद्यार्थी मित्रांनो 1945 साली झाली। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 216। प्रश्न बघायच्या अगोदर तुम्हाला एकच सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि त्याच बाजूचं जे बेल बटन आहे विद्यार्थी मित्रांनो, जे सबस्क्राईबच्या बाजूनं बेल बटन राहते त्यावर क्लिक करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि नोटिफिकेशन मिळत जातील। आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपलं WO Academy हे ॲप्लिकेशनसुद्धा पण आहे, जे की तुम्हाला प्लेस्टोरला जाऊन ते डाउनलोड करून जायचं आहे। तिथे तुम्हाला लाईव्ह क्लासेस, संपूर्णपणे PDF आणि पेपर टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवायला मिळणार आहे, आणि फ्रीमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह क्लासेस आणि पेड बॅचेससुद्धा मिळणार आहे। आपल्या चॅनलला यूट्यूब चॅनलवरची जे WO Academy विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघू शकता सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली व कुठे झाली? IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य एक्झामच्या रिलेटेड। सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली व कुठे झाली? 1966 मनिला, 1962 व्हिएन्ना, 1985 काठमांडू की 1971 मक्का? सार्क संघटनेची स्थापना व कुठे झाली, केव्हा झाली व कुठे झाली सार्क संघटनेची स्थापना? 216 प्रश्न ऑप्शन क्रमांक क, 1985 विद्यार्थी मित्रांनो सार्क संघटनेची स्थापना झाली व काठमांडू इथे झाली। 1985 सार्क संघटनेची स्थापना झाली व काठमांडू इथे झाली। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 217। 217 मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? मत्स्य उत्पादनात भारतात कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? प्रश्न 217 ऑप्शन क्रमांक ए म्हणजे अ, पहिला लागते विद्यार्थी मित्रांनो। महाराष्ट्र उत्पादनात मत्स्य भारतात हा पहिला क्रमांक लागतो। यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 218। छत्रपती शिवाजी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कुठे आहे? IMP प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कुठे आहे? पुणे, नाशिक, मुंबई की रायगड? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न 218 ऑप्शन क्रमांक क, मुंबई इथे विद्यार्थी मित्रांनो। छत्रपती शिवाजी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबईला आहे।
यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 219, पुण्याजवळ कुठे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी आहे? पुण्याजवळ कुठे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी आहे? खडकी, खडकवासला, पिंपरी चिंचवड की देहू? पुण्याजवळ कुठे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी आहे? प्रश्न 219, ऑप्शन क्रमांक ब, खडकवासला इथे विद्यार्थी मित्रांनो प्रबोधनी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी खडकवासला इथे आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 220, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? यामध्ये पण मुलं खूप कन्फ्यूज होतात. पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बासरी, सतार, संतूर की तबला? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? प्रश्न 220, ऑप्शन क्रमांक ब, सतार या वाद्याशी संबंधित आहे. पंडित रविशंकर सतार या वाद्याशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 221, जापानमध्ये हिरोशिमा दिन केव्हा साजरा केला जातो? जापानमध्ये हिरोशिमा दिन केव्हा साजरा केला जातो? 6 ऑगस्ट, 9 ऑगस्ट की 11 ऑगस्ट की 13 ऑगस्ट? हिरोशिमा दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न 221, ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे 6 ऑगस्ट या दिवशी विद्यार्थी मित्रांनो ज्या अमेरिकेने जपानवरती हिरोशिमा आणि नागासिकीवर बॉम्ब हल्ला केला होता, त्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो हिरोशिमा दिन हा 6 ऑगस्ट या दिवशी विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात येतो. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 222, मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, लाल बहादूर शास्त्री, रवींद्रनाथ टॅगोर? मॅन ऑफ पीस हे टोपण नाव कोणाचे आहे? प्रश्न 222, ऑप्शन क्रमांक क, लाल बहादूर शास्त्री, जे की यांना विद्यार्थी मित्रांनो मॅन ऑफ पीस यांचे हे टोपण नाव आहे, लाल बहादूर शास्त्री. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 223, गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक कोण? गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक कोण? कालिदास, तुलसीदास, सुखदेव की जयदेव? गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक कोण? प्रश्न 223, ऑप्शन क्रमांक ड, जयदेव. जयदेव विद्यार्थी मित्रांनो गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक आहे. जयदेव हे गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 224, अभिजित बॅनर्जी यांना कोणत्या क्षेत्रासाठी 2019 नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? अभिजित बॅनर्जी यांना कोणत्या क्षेत्रासाठी 2019 नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता की साहित्य? अभिजित बॅनर्जी यांना कोणत्या क्षेत्रासाठी 2019 नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? प्रश्न 224, ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे ब, अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो या शास्त्रात यांना, अभिजित बॅनर्जी यांना 2019 नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, अर्थशास्त्र. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 225, महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? आयएमपी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आयएमपी प्रश्न आहे आणि पेपरच्या रिलेटेडच क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दलातील रेजिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? 2 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 2 मार्च की 2 एप्रिल? रेजिंग डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? प्रश्न 225, ऑप्शन क्रमांक अ, 2 जानेवारी. 2 जानेवारी विद्यार्थी मित्रांनो जे की पोलीस दलातील रेजिंग डे हा दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, म्हणजे या दिवशी साजरा करण्यात येते. 2 जानेवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो रेजिंग डे म्हणून साजरा करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त आणि शेअर पण. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 216, मराठीचा प्रश्न आलेला आहे, पिवळ हा धातू कशापासून तयार करतात? सॉरी, मराठीचा नाही आहे, जीकेचा प्रश्न आहे. पिवळ हा धातू कशापासून तयार करतात? सॉरी, पितळ आहे.
पितळ हा धातू कशापासून तयार करतात विद्यार्थी मित्रांनो? तांबे प्लस जस्त, तांबे प्लस कतील, तांबे प्लस चांदी की लोखंड प्लस कार्बन? पितळ हा धातू कशापासून तयार करतात? प्रश्न 224 ऑप्शन क्रमांक अ तांबे आणि जस्त। इकडून विद्यार्थी मित्रांनो पितळ हा धातू तयार केला जातो तांबे आणि जस्त। तुळून विद्यार्थी मित्रांनो पितळ तयार करण्यात येतो। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न 227। जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतो? आयएमपी प्रश्न आहे। जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतो? जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री, जिल्हा अधिकारी की मनपा आयुक्त? जिल्हा नियोजनाचे मंडळाचे सचिव कोण असतो? प्रश्न 227 ऑप्शन क्रमांक क जिल्हा अधिकारी जे की विद्यार्थी मित्रांनो जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात। जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव जिल्हा अधिकारीच असतात। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न 228। गोवा राज्याचे उच्च न्यायालय कुठे आहे? गोवा राज्याचे उच्च न्यायालय कुठे आहे? पणजी, पुणे, कोलकाता की मुंबई? गोवा राज्याचे उच्च न्यायालय कुठे आहे? प्रश्न 228 ऑप्शन क्रमांक ड मुंबई येथे। विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्याचे उच्च न्यायालय मुंबईला आहे। गोवा या राज्याचे उच्च न्यायालय मुंबईला आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न 229। महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय? महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? आत्मकथा, अमृत, आत्मवृत्त, माझी कहाणी की चरित्र? महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? प्रश्न 229 ऑप्शन क्रमांक ब आत्मवृत्त। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? आत्मवृत्त। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न 230। रिकामी जागा हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद की अथर्ववेद? भारतातील संगीताचा पाया कशाला मानला जातो विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न 230 ऑप्शन क्रमांक अ ऋग्वेद। ऋग्वेद विद्यार्थी मित्रांनो हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो। ऋग्वेद हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न 231। भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तामिळनाडू, केरळ, कर्नाटक की ओडिशा? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी सांस्कृतिक वारसा आहे? प्रश्न 231 ऑप्शन क्रमांक भरतनाट्यम विद्यार्थी मित्रांनो जे की तामिळनाडू या राज्याशी सांस्कृतिक वारसा आहे। भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्याशी सांस्कृतिक वारसा आहे। प्रश्न 231 ऑप्शन क्रमांक अ। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 232। खालीलपैकी कोणाची भारताचे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली? खालीलपैकी कोणाची भारताचे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली? डी पी मिश्रा, सुरेश चोपडा, राजीव गोवा की दीपक कुमार? खालीलपैकी कोणाची भारताचे नवीन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली? प्रश्न 232 ऑप्शन क्रमांक क राजीव गोवा। विद्यार्थी मित्रांनो कॅबिनेट सचिव जी नियुक्ती करण्यात आली हे राजीव गोवा। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न 233। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। गंगा कुमारी ही पहिली तृतीय पंथी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झालेली व्यक्ती कोणत्या राज्याची आहे? आयएमपी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। गंगा कुमारी ही पहिली तृतीय पंथी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झालेली पहिली व्यक्ती कोणत्या राज्याची आहे? हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान की बिहार? कोणत्या राज्याशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो गंगा कुमारी? प्रश्न 233 ऑप्शन क्रमांक क राजस्थान। राजस्थान या राज्याची विद्यार्थी मित्रांनो गंगा कुमारी ही पहिली तृतीय पंथी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झालेली महिला आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 234। गांधी
शांतता पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? गांधी शांतता पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1994, 1996, 1992 की 1995? गांधी शांतता पुरस्काराची स्थापना केव्हा झाली? प्रश्न 234, ऑप्शन क्रमांक ड, 1995 रोजी एकोणीसशे पंच्याण्णव साली विद्यार्थी मित्रांनो गांधी शांतता पुरस्काराची स्थापना झाली. त्यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 235, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म म्हणून तयार करण्यासाठी वापरतात? खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? प्रोपेन, इथेन, रॉडेन की मिथेन? खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म म्हणून तयार करण्यासाठी वापरतात? प्रश्न 235, ऑप्शन क्रमांक ड, मिथेन म्हणून विद्यार्थी मित्रांनो क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात, मिथेन. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 236, कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात. कच्ची फळे जे की विद्यार्थी मित्रांनो झाडाचं पिकलेलं फळ अलगच राहते आणि यामध्ये काही इंजेक्शन देऊन पिकवतात या अलगच राहते, ते पण बघू शकता. कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात. कोणता गॅस वापरतात विद्यार्थी मित्रांनो? इथॅलिन, ब्युटेन, इथेल की मिथेन? कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात, प्रश्न 236, ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे इथेलिन विद्यार्थी मित्रांनो हा गॅस वापरल्या जाते की जे कच्चे फळं राहते त्यांना म्हणजे आजांना इथेलिन गॅस हा देऊन उद्याला हे पिकून जातात फळे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 237, विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आणि व्हिडिओला लाईक करा. 237, कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला अंतराळ पार्क म्हणजे स्पेक पार्क उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? कोणत्या राज्यात सरकारने भारताचा पहिला अंतराळ पार्क म्हणजे स्पेस पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे? कर्नाटक, केरळ, गुजरात की तामिळनाडू? स्पेस पार्क कोणत्या राज्यात घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न 237, ऑप्शन क्रमांक ब, केरळ. केरळ या राज्यात विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला अंतराळ पार्क म्हणजे स्पेस पार्क विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यात उभारण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 238, स्थानिक तरुणांसाठी 75% खाजगी रोजगार राखून ठेवणारे पहिले राज्य कोणते? स्थानिक तरुणांसाठी 75% खाजगी रोजगार राखून ठेवणारे पहिले राज्य कोणते? तेलंगणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र की आंध्र प्रदेश? 75% विद्यार्थी मित्रांनो खाजगी रोजगार राखून ठेवणारे राज्य कोणते? प्रश्न 238, ऑप्शन क्रमांक ड, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश विद्यार्थी मित्रांनो स्थानिक तरुणांसाठी हे 75% खाजगी रोखून ठेवण्याचे पहिले राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न 239, जगातील सर्वात मोठी बर्न अँड प्लास्टिक सर्जरी संस्था कुठे सुरू झाली? बघू शकता IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की आरोग्य एक्झामच्या दृष्टिकोनातून 100% विचारले जाणारे क्वेश्चन आहे. जगातील सर्वात मोठी बर्न अँड प्लास्टिक सर्जरी संस्था कुठे सुरू झाली? बीजिंग, टोकियो, कराची की ढाका? कुठे सुरू झाली विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न 239, ऑप्शन क्रमांक ड, ढाका येथे विद्यार्थी मित्रांनो बर्न अँड प्लास्टिक सर्जरी संस्था ढाका येथे सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 240, इंद्रावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? इंद्रावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा की गोवा? इंद्रावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 240, ऑप्शन क्रमांक क, ओडिशा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंद्रावती जलविद्युत प्रकल्प आहे. ओडिशा इथे विद्यार्थी मित्रांनो इंद्रावती जलविद्युत प्रकल्प या राज्यात आहे. हे होते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले भाग 6 मधले IMP प्रश्न जे की विचारले जाणारे आहे 2019 अनुषंगावर. विद्यार्थ्यांना जे येणारे प्रश्न होते 2019
त्यामधले विद्यार्थी मंडळ 2021 मध्ये जे विचारले जाणारे प्रश्न आहे हे IMP प्रश्न आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मंडळांनो. आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्या बाजूचं बेल बटन आहे त्यावर ऑलवर क्लिक करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मिळत जातील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो यामधले काही भाग यूट्यूबला अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघितले नसेल ते पण संपूर्णपणे बघून घ्या. तसेच मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान GK पेपर विश्लेषण चे काही व्हिडिओ टाकलेले आहे ते पण तुम्ही बघितले ते पण बघून घ्या. आणि सबस्क्राईब लाईक आणि शेअर. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.